हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे. नुकत्याच झालेल्या एक्झामचं आपल्याला रिझल्ट आता हाती लागलेला आहे आणि नेक्स्ट एक्झामचं प्रिपरेशन, 2024 च्या एक्झामचं प्रिपरेशनसाठी आपण हे MCQ प्रॅक्टिस करत आहोत, ज्यासाठी युनिट आपण स्टार्ट केलेलं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, 2024 ची एक्झाम MS सेट. आता हे 28 ला रिझल्ट आल्यानंतर आपल्याला न्यू एक्झामचे नोटिफिकेशन पण लवकरच येईल आणि त्यामध्ये पेपर 1 चं प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत, ज्या क्रॅश कोर्समुळे तुम्हाला 80+ मार्क्स मिळवण्यासाठी हेल्प होईल पेपर 1 मध्ये. या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs पूर्णपणे बेस तुमचा याच्यामध्ये प्रिपेअर होईल आणि त्यामुळे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकणार आहेत पेपर 1 मध्ये आणि नक्कीच क्वालिफाय होण्याचे चान्सेस देखील तुमचे त्यामुळे वाढणार आहेत. याची न्यू बॅच जी आहे ते 5 जुलैपासून स्टार्ट होते. या कोर्सची फीस आहे 3000 रुपये, याच्यावर डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेच तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच तिकडे सर्च बॉक्समध्ये MS सेट सर्च करून त्या कोर्सला जॉईन व्हा. सो लेट स्टार्ट. सो सुरू करू याच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तत्संबंधी सारांशात्मक लेखन करण्यास काय म्हणतात? ऑप्शन ए, संशोधन अहवाल, संशोधन प्रबंध, संशोधन आराखडा. बिफोर ऍक्च्युअल स्टार्टिंग द रिसर्च इट इज कॉल्ड एज अ राईट समरी अबाउट इट. रिपोर्ट हा सगळ्यात शेवटी येणार, म्हणजे पहिले आपलं हे ऑप्शन कट होणार. ठीक आहे, प्रबंध म्हणजे अख्खा रिसर्च असतो म्हणजे हे पण ऑप्शन कट होणार आणि हे दोन कट झाले म्हणजे आपला चौथा ऑप्शन पण कट होणार. मग करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन नंबर 3, रिसर्च डिझाईन, रिसर्च संशोधन आराखडा. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येते? विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स हिंडर्स ऑब्जेक्टिव्ह रिसर्च फाइंडिंग्स. ठीक आहे, रिसर्च फाइंडिंग्स येण्यासाठी कुठल्या गोष्टी अडथळा ठरतात हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे, संशोधकाचा पूर्वग्रह, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन, भावनिकतेचा पडगा आणि वरील सर्व. ठीक आहे, तुम्ही एक तटस्थ व्यक्ती म्हणून जर एखाद्या रिसर्चकडे बघत असाल तर तुम्हाला कुठल्या अडचणी येऊ शकतात की तुमचा रिसर्च निष्कर्ष जो आहे तो इफेक्ट करू शकतो रिसर्चच्या रिझल्टवरती. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, मनात तुमच्या एखाद्या विषयी किंवा एखाद्या टॉपिक विषयी जर तुमच्यामध्ये आधीच काहीतरी ग्रह असेल आणि तुम्ही तो धरून जर रिसर्च केला तर तो तुमच्या वस्तुनिष्ठतेला धक्का पोहोचू शकतो, बाधा आणू शकतो. व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे त्या व्यक्तीबद्दलच बोलणं किंवा त्या व्यक्तीचा दृष्टिकोनच बघणं हा सुद्धा बाधा आणू शकतो. आणि भावनेतीचा पडगा, पर्टिक्युलर इमोशनल त्याच्याशी अटॅच असतील तरी देखील त्याच्यावरती प्रभाव पडू शकतो, बाधा येऊ शकतात. म्हणजे ऑप्शन 4, ऑल ऑफ द अबो, वरील सर्व याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, शोध प्रबंधाचे लेखन --- असावे, कसे असावे? ऑप्शन ए, अलंकारिक, पारिभाषिक, संशोधनात्मक, काव्यात्मक. द रायटिंग ऑफ द रिसर्च थेसिस शुड बी हाव फिगरेटिव्ह, टर्मिनॉलॉजी, एक्सप्लोरेटरी आणि पोएटिक. तर बघा, पोएटिक मध्ये रिसर्च लिहितात का? नाही. अलंकारिक लिहितात तेही योग्य नाही. संशोधनात्मक भाषा किंवा परिभाषात्मक या दोन्हीमध्ये आता आपल्याला आन्सर करेक्ट करायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आपला? ऑप्शन 3, संशोधनात्मक, एक्सप्लोरेटरी. राईट, अशाच भाषेमध्ये जर लिहिलं तर समोरच्या व्यक्तीला जो लेखन थेसिस वाचणार आहे त्याला सुद्धा ते लक्ष देत. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी किंवा तिन्ही शब्द जे आहेत ते इथे न वापरता कामा नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे, संशोधनात संदर्भ ग्रंथसूची लेखन करण्याची --- ही विशेष पद्धती आहे. दिस इज अ स्पेशल मेथड ऑफ रायटिंग बिब्लोग्राफी इन अ रिसर्च. आता दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणती एक बिब्लोग्राफी लिहिण्याची स्टाईल आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे APA, दुसरं आहे BBA, तिसरं आहे PAT आणि चौथं आहे APU. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन A, APA. एक्सप्लेनेशन याची वेगळं देण्याची गरज नाही आहे, कारण ज्या ज्या स्टाईल फेमस आहेत किंवा ज्या ज्या स्टाईल्स आहेत संशोधनामध्ये त्याच ऑप्शनमध्ये आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स येऊ शकतात, APA, MLA, राईट, शिकागो स्टाईल. तर ह्या सगळ्या काय आहेत? संशोधन ग्रंथसूची लेखनाच्या स्टाईल्स आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता --- वर
वरून ठरते, ठीक आहे. द ब्रेथ अँड द फिजिबिलिटी ऑफ द रिसर्च इज डिटरमाइंड बाय ऑप्शन ए शीर्षक, निष्कर्ष, खर्च, ड्युरेशन. ठीक आहे, टायटल, कन्क्लुजन, एक्सपेन्स अँड ड्युरेशन कशावरून ठरायला पाहिजे? फक्त टायटल, फक्त निष्कर्ष की खर्च? खर्च आणि कालावधी तर या गृहितच धरला जात नाहीत एखादा संशोधन तुम्हाला व्यापक किंवा व्यवहार्य बनवण्यासाठी. मग करेक्ट काय आन्सर येणार? ऑप्शन बी, निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे त्यातून तुम्हाला काय प्राप्त झालेला आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला नेमका रिझल्ट काय मिळालेला आहे, त्या रिझल्ट वरून तुम्हाला त्या लोकांना तो ऍप्लिकेबल करण्यासाठी उपयोग येतो, राईट. आणि टायटल वरून संपूर्ण रिसर्च आपल्याला समजणार नाही, म्हणून निष्कर्ष हा आपल्याला त्या संशोधनाची व्यापकता आणि व्यवहार्यता दोन्ही दाखवतो. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे आपलं? दोन, कन्क्लुजन, निष्कर्ष. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न बघूया. संशोधकाच्या संशोधनाचा दर्जा खालीलपैकी कशावरून निर्धारित करता येईल? द क्वालिटी ऑफ रिसर्चर्स रिसर्च कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन आहे संशोधकावरून, मार्गदर्शकावरून, संशोधन पद्धती शास्त्राच्या ज्ञानावरून, संशोधन प्रबंधावरून. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? संशोधकावरून त्याचा दर्जा ठरेल की मार्गदर्शकावरून? नाही, दोन्हीवरूनही नाही. म्हणजे हे दोन ऑप्शन आपले कट होतात. दोन ऑप्शन उरतात, एक आहे संशोधन प्रबंधावरून आणि दुसरा आहे संशोधन पद्धती शास्त्राच्या ज्ञानावरून. ऑफकोर्स मग करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? ऑप्शन चार, संशोधन प्रबंधावरून, राईट. द रिसर्च थेसिस वरून. नॉलेज तर आपल्याला मिळणारच आहे, पण प्रबंध कसा आहे, किती मोठा आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही, त्याच्यावरती तुमचा संशोधनाचा दर्जा निर्धारित करता येतो. ओके, पुढचा प्रश्न आहे. संशोधन अहवालाची प्रबंध मुख्यतः किती विभागात मांडणी केली जाते? रिसर्च रिपोर्ट डिसर्टेशन इज मेनली ऑर्गनाइज इन द डायजेस्ट सेक्शन. हाउ मेनी सेक्शन्स? करेक्ट ऑप्शन, ऑप्शन आर 4, 2, 3, 5. 4, 2, 3, 5 तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, 3. काय काय येऊ शकतं? एक टायटलचा पार्ट येऊ शकतो, इंट्रोडक्टरी पार्ट येऊ शकतो, त्याच्यानंतर मेन बॉडी आणि लास्टला रिझल्ट किंवा कन्क्लुजन वाला पार्ट. अशा मेन तीन प्रबंध तीन सेक्शन मध्ये हा रिसर्च रिपोर्ट काय केलेला जातो? ऑर्गनाइज केला जातो. ओके, क्लियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. संशोधनाच्या मुख्य अहवालात साधारणपणे डॅश डॅश प्रकरणे असतात, ठीक आहे. आता तिथे सेक्शन विचारले होते, आता इथे प्रकरण विचारलेले, ठीक आहे. मेन रिसर्च रिपोर्ट युजली कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश चॅप्टर्स, ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 5, ठीक आहे. आता हे तुमचं असाइनमेंट असणार आहे की मुक्कावरात कोणते कोणते प्रकरण येतात, ठीक आहे, कारण आपण शिकलेलो आहोत, ठीक आहे. 5 चॅप्टर्स कोणते कोणते आहेत, ज्याच्यातली पहिले स्टार्ट करणार आहे टायटलने, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. संशोधन अहवालाच्या प्राथमिक विभागाचा पुढील पैकी योग्य क्रम कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट ऑर्डर ऑफ प्रायमरी सेक्शन ऑफ अ रिसर्च रिपोर्ट. संशोधनाचा अहवालाचा पुढील पैकी कोणता क्रम असणार आहे? ऑप्शन ए प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणानिर्देश, अनुक्रमणिका. ऋणानिर्देश शेवटी असतो, ठीक आहे, म्हणजे पहिला ऑप्शन येथे आपला काय होणार आहे, कट होणार आहे. मुखपृष्ठ, ऋणानिर्देश, प्रतिज्ञापत्र, अनुक्रमणिका. अनुक्रमणिका शेवटी असते का? नाही. मग मुखपृष्ठ, प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणानिर्देश, ठीक आहे. मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणानिर्देश. आता 3 आणि 4 पैकी 1 करेक्ट आन्सर यायला पाहिजे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, ठीक आहे. ऋणानिर्देशच्या आधी प्रमाणपत्र असतं आणि प्रतिज्ञापत्र सुरुवातीला असतं, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, प्रमाणपत्र आधी की प्रतिज्ञापत्र आधी? तर प्रतिज्ञापत्र आधी असतं, ठीक आहे, प्रमाणपत्राच्या आधी. कशामध्ये? संशोधन अहवालामध्ये. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजूकडून सर्वप्रथम डॅश डॅश लिहावे. ऑन द फ्रंट पेज ऑफ द रिसर्च रिपोर्ट फर्स्ट फ्रॉम द टॉप राईट. काय लिहायचं असतं? ऑप्शन आहेत संशोधन समस्येविषय, विद्यापीठाचं नाव, संशोधकाचे नाव, पदवीचं नाव, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक नेम, सॉरी रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक, नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, नेम ऑफ द रिसर्चर, नेम ऑफ द डिग्री. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन फर्स्ट, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक. फर्स्ट पेज वरती रिपोर्टच्या फर्स्ट टॉप मध्ये असं अशा टॉपिकचं नाव लिहिलं असतं. हा पेज असेल आणि याच्यावरती सेंटर मध्ये आणि वरती टॉपला काय दिलेलं असतं, तर तो काय असतो? समस्या विषय असतो. तुमचा संशोधनाचा जो समस्या विषय असेल तो त्याच्यामध्ये मांडलेला असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे.
खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा गुण सांगता येईल? विच ऑफ द फॉलोइंग कैन बी डिफाइंड एज अ रिसर्च प्रॉब्लेम? ऑप्शन ए, संशोधन समस्या संक्षिप्त असावी, विरामचिन्हाचा वापर न करता लिहावी, गरजाभिमुख संशोधन विषय असावा, आणि वरील सर्व. द रिसर्च प्रॉब्लेम शुड बी ब्रीफ, राइट विदाउट यूजिंग पंक्चुएशन मार्क्स, नीड ओरिएंटेड रिसर्च टॉपिक शुड बी ऑल ऑफ द अबव. ओके, काय असेल याचं करेक्ट आंसर? संशोधन समस्येचा गुण विचारलेला आहे. सो याचं करेक्ट आंसर असणार आहे ऑप्शन चार. चारही जे गुण आहेत किंवा चारही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या समस्येशी निगडीतच आहेत आणि त्या करेक्ट आहेत. ठीक आहे, म्हणजे समस्याविषयी या वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड असली पाहिजेत. कुठली समस्या तुम्हाला विरामचिन्हांचा वापर नाही करायचा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क्स, अथवा कुठल्याही मार्क्सचा म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा नाहीये, आणि समस्या संक्षिप्त असावी, कारण बाकीचं मोठं तर आपल्याला रिसर्च मध्ये लिहायचंय. म्हणून हे पहिले दोन आहेतच. आणि कुठला विषय असावा जो आपण विषय निवडणार आहे तो गरजाभिमुखच असायला पाहिजे, म्हणजे त्याचा काहीतरी वापर होईल किंवा त्याला उपयोग म्हणजे व्हॅल्यू असेल, राईट? म्हणून ऑप्शन चार इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न, संशोधन अहवालात कोणते भाग व घटक आहेत याची योग्य माहिती संशोधन अहवालाच्या कोणत्या भागात मिळते? विच पार्ट ऑफ द रिसर्च रिपोर्ट गिव्स प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट पार्ट्स एंड एलिमेंट्स आर इन द रिसर्च रिपोर्ट? ऑप्शन ए, संशोधन सारांश, सांख्यिकीय विश्लेषण, परिशिष्ट आणि संशोधन कार्यपद्धती. सो संशोधन कार्यपद्धती तुम्हाला कुठल्या पद्धतीने काय केलंय, कुठले सॅम्पल्स घेतले ते सांगू शकते, परिशिष्टामध्ये तुम्हाला कुठे काय मिळेल ते सांगू शकते, पण सगळा सारांश आणि सगळी माहिती जी आहे म्हणजे कुठले कुठले घटक इन्क्लुडेड आहेत तुमच्या रिसर्चमध्ये ते तुम्हाला कोणते गोष्ट सांगू शकते, तर संशोधन सारांश. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? फर्स्ट, संशोधन सारांश याचं करेक्ट आन्सर असणार आहे, राईट? याच्यामध्ये सगळ्याच घटकांची किंवा कोणते कोणते घटक तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलेले याची माहिती दिलेली असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, आशय विश्लेषणाचे खालीलपैकी कोणते घटक आहेत? ऑप्शन फर्स्ट परिच्छेद, दुसरा आहे शब्द, तिसरा आहे पात्रे, चौथा आहे वरील सर्व. विच ऑफ द फॉलोइंग्स आर कॉम्पोनंट्स ऑफ कंटेंट अनालिसिस? सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन फोर, वरील सर्व, कारण हे सगळेच आपल्याला कंटेंट देतात आणि हे कंटेंटचा अनालिसिस करण्यासाठी हेल्प करतात, राईट? म्हणून ऑप्शन फोर इथे काय आहे, करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनसाठी. पुढचा प्रश्न आहे, संशोधनात वापरलेल्या अभिवृत्ती मापिका व प्रश्नावली या संशोधनाचा नमुना खालीलपैकी कशामध्ये असतो? विच ऑफ द फॉलोइंग इज अ सॅम्पल ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज इन अ रिसर्च सच एज ऍटिट्यूड स्केल अँड क्वेश्चन आहे. ऑप्शन फर्स्ट आहे संशोधन कार्यपद्धतीमध्ये, संदर्भ ग्रंथसूचीमध्ये, परिशिष्टामध्ये आणि संदर्भ साहित्यामध्ये. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन थ्री, परिशिष्टामध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्याचा नमुना किंवा संशोधन काय काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, प्रश्नावली कुठे असणार आहे ते सगळं तुम्हाला परिशिष्टामध्ये सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आणि आपल्याला बघायचं आहे, संशोधन प्रबंध अहवालाची लेखन शैली खालीलपैकी कोणत्या काळास धरून असावी? द रायटिंग स्टाईल ऑफ द रिसर्च थेसिस रिपोर्ट शुड बी अकॉर्डिंग टू विच ऑफ द फॉलोइंग पिरियड्स? फर्स्ट आहे वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. कुठल्या ह्याच्यात असायला पाहिजे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन, भूत काळ, म्हणजे आधी जे घडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही रिसर्च करणार आहात, राईट? म्हणजे जो तुम्ही केलेला आहे रिसर्च, ऑलरेडी जर तुम्ही केलेली गोष्ट असेल तर तुम्ही भूतकाळामध्येच लिहिणार आहात, राईट? म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि मग तुम्ही लिहिता त्याचं जे आन्सर आलेलं आहे ते. म्हणून हे भूतकाळामध्ये असायला पाहिजे लेखन शैली. पहिला प्रश्न आहे, संशोधन अहवालांच्या मूल्यांकनात बाब पाहण्यावर भर दिला जातो, डॅश डॅश बाब पाहण्यावर भर दिला जातो. इन द इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च रिपोर्ट एम्फसायसिस इज प्लेस्ड ऑन लुकिंग ऍट, कशाकडे बघितलं जातं? ऑप्शन ए, परिकल्पना मांडणी, गृहितके मांडणी, संशोधन कार्यपद्धती, उद्दिष्टे व निष्कर्षांशी योग्य सांगड. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन फोर, उद्दिष्टे व निष्कर्षांची योग्य सांगड. जी उद्दिष्ट तुम्ही संशोधनात मांडणार आहात ती आणि त्याच्यातून तुमचा जो रिझल्ट आलेला आहे संपूर्ण संशोधनातून
ते बरोबर आलेले आहेत का, जसे उद्दिष्ट होते ते साध्य झालेले आहेत का, हे मूल्यांकनात पाहिलं जातं, इव्हॅल्युएशन मध्ये पाहिलं जातं. कशाच्या? संशोधनाच्या. ओके, म्हणून करेक्ट आंसर आहे ऑप्शन 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पीएचडी नोंदणीसाठीच्या संशोधन आराखड्याची लेखन शैली डॅश डॅश असावी. कशी असावी? पीएचडी इज अ रायटिंग स्टाईल ऑफ रिसर्च प्रपोजल फॉर रजिस्ट्रेशन शुड बी. कसं असायला पाहिजे? पास्ट टेन्स, भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन, अपूर्ण वर्तमानकालीन. प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण आपण हा काल प्रश्न घेतलेला आहे. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ओके, भविष्यकालीन याचं करेक्ट आन्सर आहे. राईट, लेखन आराखडा करायचा आपल्याला, राईट, फ्रेमवर्क करायचा आहे. कालचा प्रश्न सेम असाच होता, पण याच्यामध्ये विचारलं होतं की लेखन शैली कशी असली पाहिजे. सो याच्यामध्ये आराखडा विचारलाय. आराखडा म्हणजे आपण काय करणार आहोत याचं एक फ्रेमवर्क असतो, म्हणून हे भविष्यकालीन असायला पाहिजे. राईट, आणि कालचा प्रश्न कसा होता की लेखन शैली कशी असली पाहिजे संशोधन पूर्ण झाल्यावर, तर तिथे भूतकालीन असलं पाहिजे, कारण ते आपण ऑलरेडी केलंय आणि हे आराखडा आहे म्हणजे आपण करणार आहोत, म्हणून इथे भविष्यकालीन असावं. ओके, पुढचा प्रश्न आहे, संशोधन समस्या निवडण्याचा डॅश डॅश हा हेतू दुय्यम ठरतो. द पर्पज ऑफ चुझिंग अ रिसर्च प्रॉब्लेम इज डॅश डॅश सेकंडरी. ऑप्शन फर्स्ट आहे गरजाभिमुख संशोधन, विषय ज्ञानामध्ये भर घालणे, तत्कालीन समस्यावर उपाययोजना करणे, पीएचडी पदवी मिळवणे. काय असेल याचा समस्या निवडण्याचा हेतू? दुय्यम हेतू विचारलाय. ओके, प्राथमिक हेतू नाही. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, पीएचडी पदवी मिळवणे. राईट, पहिले तुमचं संशोधन करणं किंवा नवीन काहीतरी इन्व्हेंट करणं, इन्फॉर्मेशन मिळवणं हे असणार आहे, प्राथमिक असणार आहे, पण दुय्यम काय असणार आहे? पीएचडी पदवी मिळवणं. राईट, पुढचा प्रश्न आहे, संशोधनाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट मीनिंग ऑफ रिसर्च. ऑप्शन आहे माहितीचे संकलन करणे, माहितीच्या संकलनावरून निष्कर्ष काढणे, माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडवणे, माहितीचे सामान्यीकरण करणे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट मीनिंग ऑफ रिसर्च. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, दोन्ही प्रश्न वाचा जेणेकरून याचा इंग्लिशमध्ये अर्थ किंवा मराठीमध्ये अर्थ वेगळा होणार नाहीये, ते दोन्हीही आपल्याला समजले पाहिजेत. राईट, ड्रॉइंग कन्क्लुजन फ्रॉम द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, अनालायझिंग द इन्फॉर्मेशन अँड सॉल्विंग द करंट प्रॉब्लेम, जनरलायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडवणे. कुठल्याही असो दे, तुमचं समस्या कुठलीही असो, त्याचं विश्लेषण करायचं, समजून घ्यायची आणि त्याच्यावरती समस्या सोडवण्यासाठी काय उपाय शोधणार आहेत, तर तिथे तुमचं काय असणार आहे? रिसर्च असणार आहे. राईट, संशोधन असणार आहे तेवढ्या तुमच्या प्रॉब्लेम पुरतं, समस्या सोडवण्यासाठीचा. ओके, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधनाच्या हेतूवरून संशोधनाचे किती प्रकार पडतात? ठीक आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ रिसर्च फॉल फ्रॉम द पर्पज ऑफ रिसर्च. ऑप्शन 4, 3, 2, 5. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, म्हणजे 3 प्रकार हेतूवरून पडतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश असतो? द मेन पर्पज ऑफ विच रिसर्च इज जनरेट अ न्यू नॉलेज. ऑप्शन आहेत मूलभूत, उपयोजित, कृती आणि प्रायोगिक. बेसिक, अप्लाइड, ऍक्शन्स अँड एक्सपेरिमेंटल हे ऑप्शन्स आहेत. सो न्यू इन्फॉर्मेशन, न्यू नॉलेज क्रिएट करण्याचा उद्देश मूलभूत मूलभूत संशोधनाचा असतो. राईट, बेसिक जो प्युअर जो रिसर्च असतो त्याचा उद्देश असतो नवीन नॉलेज तयार करणे. सिद्धांत, फॉर्म्युले जे आहेत ते कसे आहेत? बेसिक रिसर्च आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, गुणात्मक स्वरूपाचे आशय विश्लेषण अधिक तर कोणत्या संशोधनात केले जाते? क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिस इज मोस्टली यूज्ड इन विच रिसर्च? नॅचरल सायन्सेस, सोशल सायन्सेस, हिस्ट्री, झूलॉजी. नैसर्गिक शास्त्रे, सामाजिक शास्त्रे, इतिहास आणि प्राणीशास्त्र. सो करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2, सामाजिक शास्त्रे. गुणात्मक सांगितलेलं आहे, नंबर क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. सो याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह विचारलंय. क्वालिटेटिव्ह मध्ये सब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन आपण लिहित असतो आणि संशोधनामध्ये पण क्वालिटेटिव्ह संशोधन हे आपण लॉंग टर्म म्हणजे लॉंग लेंदी असेल. राईट, आपण लिहिणार आहोत त्याच्यामध्ये नंबर्स, कॅल्क्युलेशन्स एवढे विचारात घेतले जाणार नाही. ठीक आहे, सो सोशल सायन्सशी रिलेटेड क्वालिटेटिव्ह कंटेंट असतो. ठीक आहे, क्लिअर, अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया, डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जगमान्य होते. डॅश डॅश जनरलायझेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग इज युनिव्हर्सल. ऑप्शन फर्स्ट कृती, उपयोजित, मूलभूत आणि सहसंबंध. ऍक्शन, अप्लाइड, बेसिक, कोरिलेशन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, बेसिक मूलभूत. ठीक आहे, का? जसं की आपण बघितलं की प्युअर नॉलेज मिळवण्यासाठी किंवा मुख्य उद्देश असतो की
नवीन माहिती क्रिएट करणं, राईट, मूलभूत संशोधनाचा. म्हणून याचं जे सामान्यीकरण आहे, कन्क्लुजन जे आहे, फाइंडिंग जे आहे, ते युनिव्हर्सल आहे, सगळ्यांना मान्य असतं, जगात सगळ्यांना मान्य असतं. ठीक आहे, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे या क्वेश्चनचा आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधनाचे डॅश डॅश न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम उदाहरण आहे. कसा? अन एक्झाम्पल ऑफ रिसर्च इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बेसिक अप्लाइड ऍक्शन हिस्टॉरिकल, मूलभूत उपयोजित कृती ऐतिहासिक. करेक्ट आंसर असणार आहे फर्स्ट, मूलभूत, बेसिक, राईट. जसं की आपण एक्सप्लेन केलं होतं की बेसिक रूल किंवा मूलभूत जो रिसर्च असतो तो काय असतो, नवीन इन्फॉर्मेशन क्रिएट करणारा असतो आणि तो युनिव्हर्सल असतो. सो न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कसा आहे, युनिव्हर्सल आहे, राईट. म्हणून हा मूलभूत बेसिक संशोधनाचं उदाहरण आहे, राईट. चला पुढचा प्रश्न बघूया. सध्याच्या काळात भारतातील संशोधनात खालीलपैकी कशाची वनवा ठीक आहे कमतरता आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लॅकिंग इन रिसर्च इन इंडिया ऍट प्रेझेंट. सध्या कशाची कमतरता आहे, कुठल्या रिसर्चची कमतरता आहे. ऑप्शन आहे कृती संशोधन, उपयोजित संशोधन, मूलभूत संशोधन, ऐतिहासिक संशोधन. ऍक्शन रिसर्च, अप्लाइड रिसर्च, बेसिक रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, बेसिक रिसर्च. आता आपण सध्या रिसर्च बघतो ते कसे असतात, पूर्वीच्या नॉलेजला धरून मग त्याच्यामध्ये नवीन काय रिसर्च असतात, राईट. इथे सध्या बेसिक रिसर्च म्हणजे जे नवीन नॉलेज मिळवण्यासाठीचे जे रिसर्च आहेत ते खूप कमी आहेत, त्याची कमतरता इथे आपल्याला दिसून येते, राईट. म्हणून इथं ऑप्शन या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, 3, बेसिक रिसर्च और मूलभूत संशोधन. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, मूलभूत तत्वांचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजे डॅश डॅश संशोधन होय. अप्लाइंग बेसिक प्रिन्सिपल्स टू एव्हरीडे लाईफ इज डॅश डॅश रिसर्च. दैनंदिन जीवनाला ते लागू करणं किंवा दैनंदिन जीवनामध्ये हे रिसर्च वारंवार उपयोगी होतात. कोणते? ऑप्शन आहे उपयोजित, कृती, मूलभूत, प्रायोगिक. अप्लाइड, ऍक्शन, बेसिक, एक्सपेरिमेंटल. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अप्लाइड आणि उपयोजित. जसं की नेहमी एक्झाम्पल देते मी की जेव्हा घरामध्ये एखादा आपल्याला प्रॉब्लेम समस्या दिसते तर त्या समस्येवरती इन्स्टंट आपण उपाय शोधतो, राईट. ते अप्लाय करून बघतो आपण आणि त्यालाच मग आपण काय म्हणतो, उपयोजित संशोधन. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश संशोधनाचा उपयोग सर्वकालीन असतो. डॅश डॅश रिसर्च इज अ इटर्नल यूज. ऑप्शन फर्स्ट बेसिक, अप्लाइड ऍक्शन, ऑल ऑफ द अबोव. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत मूलभूत, उपयोजित, कृती, वरील सर्व. ठीक आहे, कशासाठी केला जातो सर्वकालीन उपयोग, कुठल्या संशोधनाचा उपयोग केला जातो सर्वकालीन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, मूलभूत, बेसिक. ठीक आहे, आता याच्यामधून तुम्हाला एक लक्षात येईल की बेसिक आणि मूलभूत आन्सर असणारे किती क्वेश्चन्स तयार होतात, राईट. या रिसर्च वरती कसे कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे. सो हा बेसिक आणि मूलभूत रिसर्चचा कन्सेप्ट इथे तुमचा क्लिअर झालेला असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झाले आहे. डॅश डॅश रिसर्च हॅज रिअली मेड अ ह्युमन लाईफ इझियर. आता कसं, कुठला आन्सर असेल. ऑप्शन फर्स्ट मूलभूत, उपयोजित, कृती आणि सर्वेक्षण. बेसिक, अप्लाइड ऍक्शन्स आणि सर्वे, राईट. कशामुळे सुकर झालेलं आहे मानवी जीवन, उपयोजित, राईट. उपयोजित आहे म्हणून आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण लगेचच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, राईट. सो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, अप्लाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्ययनासंबंधीचे नियम जाणून स्वयं अध्ययन साहित्य तयार करणे डॅश डॅश संशोधनाचे उदाहरण आहे. प्रिपरेशन ऑफ सेल्फ स्टडी मटेरियल्स बाय नोविंग स्टडी रूल्स डॅश डॅश रिसर्च एक्झाम्पल येस आहे. ओके, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन काय आहे, ऍक्शन, बेसिक, रिप्लाय, अप्लाइड, नन ऑफ दिस. कृती, मूलभूत, उपयोजित. अध्ययनासंबंधीचे नियम जाणून स्वयं अध्ययन साहित्य तयार करणे म्हणजे कुठले जे रूल्स असेल, कशाचे पण रूल्स असतील ते आपण आत्मसात करायचे, समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपण आपला अभ्यास करायचा. हे कुठलं संशोधन आहे, उपयोजित, अप्लाइड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आंबट करायचं असेल, तुम्हाला जर सरबत आंबट करायचं असेल तर त्याच्यामध्ये लिंबू टाकावा लागेल. हे काय आहे, तुम्हाला नॉलेज आहे, हे तुम्ही माहिती करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही लिंबू सरबत बनवलं, राईट. हे काय आहे, आपलं अप्लाइड रिसर्च आहे, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायग्नोसिंग प्रॉब्लेम्स ऍट इंडिव्हिज्युअल्स लेवल डॅश डॅश डज रिसर्च.
वैयक्तिक पातळीवरील व्यावहारिक समस्याचे निदान डॅश डॅश संशोधन करते. कोणतं संशोधन करतं आपल्या वैयक्तिक पातळीवरती? ऑप्शन आहे बेसिक, ऍक्शन, अप्लाइड अँड एक्सपेरिमेंटल, मूलभूत कृती, उपयोजित आणि प्रायोगिक. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, ऍक्शन रिसर्च, कृती संशोधन. ठीक आहे, कृती संशोधनामध्ये वैयक्तिक पातळीवरती व्यक्ती आपल्या आपल्या समस्यांचं निराकरण करत असते, निदान करत असते, ठीक आहे, समजून घेऊन त्याच्यावरती उपाय शोधत असते. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन टू इथे करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण आजचे 15 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे कम्प्लीट केलेले आहेत. सेकंड युनिट रिसर्च ऍप्टिट्यूड वरचे. ओके,